दिलेदार घात झाला. काय झाले? आपल्याला शिकस्त. शिकस्त? राजांचे मावळे आहोत आपण. हार शिकस्त हे शब्द तोंडात काय मनातही यायला नकोत. आणि जोपर्यंत मुरारबाजी जिवंत आहे तोपर्यंत शिकस्त होणार नाही. खंडेरायाची शपथ आहे आम्हास. पुन्हा असे शब्द उच्चारलेस तर सर कलम करू. किल्लेदार वज्रगड पडला. वज्रगड पडला. काय वज्रगड पडला? नाही, इंद्राच्या वज्रास हार मान्य नाही. एक बुरी खबर आहे. आऊसाहेब आम्ही असं ऐकलं की वज्रगड पडला. खरं आहे का ते? जगदंब. आऊसाहेब असंही कानी आलंय की मुघलांनी वज्रगड काबीज केल्यानंतर तेथील मराठी फौज आणि किल्लेदारास निशस्त्र करून सोडून दिले. आई जगदंबेची कृपा म्हणायची कि त्यांनी मराठ्यांना सोडून दिले. प्राणहानी झाली नाही हेही काही थोडकं नाही. अल्बत, नाहीतर युद्ध कैद्यांना त्रास देण्याचा हालहाल करून मारण्याचा रिवाज आहे मुघलांचा. चुकता आहात तुम्ही. मिर्झा अतिशय चलाख आणि मुत्सद्दी आहे. समशेरीच्या युद्धा बरोबरच तो मानसिक युद्धही खेळतोय. म्हणजे आऊसाहेब, आम्ही समजलो नाही. आमचं युद्ध शिवाजीराजेंबरोबर आहे. तुम्ही निरपराध आहात म्हणून आम्ही तुम्हा सोडून देतोय असं तो वज्रगडातल्या लोकांना पटवून देत आहे. जेणेकरून पुरंदराच्या किल्ल्यावर हल्ला केल्यानंतर तिथल्या लोकांनीही अभय याचना करावी आणि आपणहूनच गड सोडून द्यावा असा कुटील इरादा आहे त्याचा. स्वतःच फारस नुकसान करू न देता कर्हे पाठार व पुढे परगणात स्वतःचा अंमल प्रस्थापित करायचा आहे त्यास. जेणेकरून स्वराज्यास शह देणं सोपं जाईल. परंतु त्यांचा मनसुबा सिद्धीस जाणार नाही. पुरंदर कधीच हार मानणार नाही. पोलादी गड आहे तो शत्रूस गुडघे टेकण्यास मजबूर करेल. गडाच्या धुरंधरांच्या शौर्यामुळे मिर्झाचा मनसुबा धुळीस मिळेल अशी खात्री आहे आम्हास. सब आपकी मेहनत का नतीजा है कि वज्रगढ़ पर फतेह हासिल हुई. खुशामदीद राजा जी, खुशामदीद. आपकी बदौलत वज्रगढ़ मुगलिया सल्तनत में शामिल हुआ. मुगली सल्तनत के आप भी तेज तर्रार शमशीर हो. आला हजरत सही फरमाते हैं? नहीं नहीं खान साहब, वज्रगढ़ की फतेह का सेहरा तो आपके सर पर ही होना चाहिए. आपकी उन आग बरसाने वाली तोपों का ही करिश्मा है कि वज्रगढ़ की तटबंदी और काला बुर्ज आसमान में उड़ गए. राजा जी, वज्रगढ़ तो हमने ले लिया. अब हम वज्रगढ़ पर हमारी तोपें ले जाना चाहते हैं. लेकिन उस पहाड़ पर तोपें ले जाना, इस काम में हमें बहुत समय लग रहा है. खान साहब, यदि हम आला हजरत से दरख्वास्त करके अहमदनगर, औरंगाबाद और सूरत से खड़ी तोपें, गोला बारूद और गोलंदाज यहां मंगवाएं तो? क्योंकि ये मरहट्टे अपनी तोपें बरसाकर हमें आगे आने ही नहीं देते. इसलिए लंबी मार वाली तोपें और गोला बारूद जल्द अजल्द पोर्तुगीजों से ले लो. दो महीनों में बरसात शुरू हो जाएगी और बरसात शुरू होने से पहले ही में ये सीवा का स्वराज निस्तनाबूत करने की मुहिम खत्म करनी होगी. मुगलिया सल्तनत का इस्तकबाल बुलंद हो.
वापिस। मिर्जा राजा जय सिंह की जय। मिर्जा राजा जय सिंह की जय। मिर्जा राजा जय सिंह की जय। राजन आपले नेतूजीराव पुरंदरच्या येड्यावर छापेमारी करीतच आहेत, पण मिर्झाने येडा लई कडक केलाय, पीळ एवढा आवळून धरलाय, आता येड्याला खिंडार पाडता येणार नाही। राजा बैरजी, नेतोजीराव आणि आपल्या इतर शिलेदारांना हरकारा धाडा, पेढ्यावर जोरदार हल्ले करा म्हणा, रात्री अपरात्री असे जहरी हल्ले करा की मिर्झाचं लक्ष विचलित झालं पाहिजे आणि त्याच्या फौजेचं मनोबल खच्ची झालं पाहिजे। आम्ही तर असं बी ऐकून आहोत की पोर्तुगीज मिर्झाला तोफगोळा आणि बंदुका बारूद देण्याच्या तयारीत आहे म्हणून। ती काळजी करू नका येसाजीराव, बसनूरच्या आरमारी मोहिमेनंतर आपली चांगलीच दहशत बसली, त्यामुळे पोर्तुगीज जरी वरकरणी मुघलांना मदत करतो आहे असं दाखवत असला तरी तो आहे आपल्याच सोबत। म्हणजे मिर्झाला काही लवकर दारुगोळा मिळणार नाही। मग राजे आता आपली रणनीती काय? दोन मास काही करून अजून दोन मास पुरंदर लढला पाहिजे। मुरारबाजींनी आतून पुरंदर लढवायचा आणि आपण बाहेरून हल्ले करून मिर्झाच्या फौजेला बेजार करायचा। दोन महिन्यांनी पावसाळा सुरू होईल, एकदा का पावसाळा सुरू झाला की मग मिर्झा राजाचा दारुगोळा निकामी होईल, त्याच्या हालचालींवर मर्यादा येईल। परंतु मोरोपंत, या दोन महिन्याच्या अवधीत तुम्ही आदिलशाहीशी संधान साधा, त्यांना पटवून द्या। जर मुघलांनी स्वराज्याचा घास घेतला तर आपल्या नंतर ते निश्चित आदिलशाहीकडे वळतील। तेव्हा आज स्वराज्य जात्यात असलं तरी आदिलशाही सुपात आहे, त्यामुळे आत्ता जागे व्हा आणि एकजुटीनं मुघलांचा मुकाबला करा। दोघे मिळून मुघलांना दख्खनेतून आधी हुसकावून लावू। परंतु हे राजकारण सिद्धीत जायचं असेल तर काहीही करून पुरंदर अजून दोन महिने लढला पाहिजे। मग दाखव त्या मिर्झा राजाला मराठी वाघांची पंजे फाड आणि स्वराज्याच्या भगव्याचा थरार। कळले आम्हास, वज्रगड पडला परंतु तेव्हापासून मोगल फौजेची जास्त हालचाल नाही। वज्रगड घेतल्यावर ते पुरंदरेकडे जल्दीने येतील असे वाटले होते, परंतु ते थंड आहेत। ही वादळापूर्वीची शांतता तर नाही? वेढा अधिक आवळण्याचा मनसुबा दिसतोय मिर्झाचा। हा गडाचा पीळ अधिक कडक होत गेला तर कसे होणार? उन्हाची काहिली वाढते आहे, अन्नधान्याचे साठे संपत चालले, उपाशी पोटी लढा द्यायचा तरी कसा? गडावरील तुपाच्या विहिरी आटत चालल्या, जाया झालेल्या मावळ्यांच्या जखमा भरायच्या तरी कशा? उन्हामुळे गडावरील पाण्याची पातळी कमी होते आहे, फौज बिन अन्नाची सगळे पण बिन पाण्याची नाही। गडास मिर्झाचा कडक पिळाचा पेहरा आहे, जर झुंज द्यायची झालीच तर तोफांची भांडी त्यांच्या छाताडावर डागायलाच हवी। पण काय करावे, दारुगोळा ही संपत चाललाय। आम्हास चिंता वाटते आहे, या अशा परिस्थितीत गड कसा लढवावा? गड लढण्याची हिंमत आहे आमच्यात। वज्रगड गेल्यापासून आणखी एक चिंता सतावते आहे आम्हास, भैरव खिंडीकडील टेकडीवर जर मुघली फौजा पोहोचल्या आणि त्यांच्या तोफा पोहोचल्या तर घात होईल, किल्ल्याच्या उरावर घाव होईल, असंही करून त्याच्या कडकडीत बिळदार पेहऱ्यातून मार्ग काढून रसद पोहोच झालीच पाहिजे। एकदा का रसद पोहोच झाली की पाऊस सुरू होईपर्यंत
सहज आम्ही हा गढ़ा झुंज देऊ। हे एकलिंग जी, इतने दिन हो गए हमने किले को घेरा है, हमें लगा था वज्रगढ़ गिर गया तो पुरंदर भी घुटने टेक देगा, उन मराठों जैसे उनके किले भी जाबाज है, उठते ही नहीं। ये करें जिससे ये किला शिकंजे में आवे। मिर्जा जी, बहुत बड़ी खुशखबरी है, किले के ऊपर से उनके होने वाले हमले का जोर अब कम हो चुका है। हाँ, हमें लगता है कि अब उनकी रसद कम होने को है। धान्यही संपत आलंय, दारू गोळा ही संपत आलाय। नाईक पुरंदरावरची धान्य कोठार बारूद खाने एव्हाना रीते होत आली असती, किंबहुना धान्य बारूद संपलाही असेल। अशा परिस्थितीत पुरंदर झुजता भांडता कसा राहील? नाही नाही, काहीही करून पुरंदरावर तातडीनं रसद पोहोचलीच पाहिजे। तुमच्या माणसांनी रसद पोहोचवण्याचा मार्ग हेरला? नाही राजा, अहो त्या दिलेर खानानं याला इतका आवळून धरलाय का मुंगी बी आज जाऊ शकत नाही। राजा, रसद पोहोचवणं लय अवघड आहे। आऊसाहेब, मुघलांनी वेढा आवळलाय, रसद गडापर्यंत पोहोचू शकत नाही असे ऐकले आहे। जर असे झाले, रसद गडावर पोहोचलीच नाही तर किल्लेदार मुरारबाजींना गड मुघलांच्या हवाली करावा लागेल। खंडेराया, जीवाची बाजी लावून शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब मसेपर्यंत लढण्यात हा मुरारबाजी कसूर करणार नाही। राजेंनी दिलेला गड जपू, परंतु मरण द्यायचे झाल्यास ते वीर मरण द्यावे, पराभूताचे मरण नको। येळकोट येळकोट, जय मल्ला, जय एकलिंग जी। खान साहब, अब हम जीत के बिल्कुल करीब हैं। यही मौका है दुश्मन को चारों ओर से दबोचने का। खान साहब, अपनी फौज और सालारों को हुक्म दो, दिल्ली दरवाजा, उत्तर की तरफ का कोकण दरवाजा और केदार दरवाजा, तीनों तरफ की हमारी फौजें दुगनी कर दी जाए। तीनों तरफ से एक साथ हमला होना चाहिए, दुश्मन को पता भी नहीं चलना चाहिए कि हमला कहां से हो रहा है। इससे हमारा हमला रोकने के लिए उनकी बची कुची फौज तीन हिस्सों में बट जाएगी और कमजोर हो जाएगी। लेकिन लेकिन राजा जी, केदार दरवाजे की तरफ फौज भेजने का और हमला करने का क्या मतलब? वहां तो
पथरीला रास्ता, लंबी ढलान और ऊंची ऊंची पहाड़ी चोटियां हैं, वहां से कौन हमला करेगा? यही गलती तो हमने ना करनी है खान साहब। ये मरहट्टे, इनको आप कम मत आंकिए, बहुत सख्त जान है। ऊंची ऊंची चोटियां, पहाड़ियां या ढलाने इनके लिए कोई मायने नहीं रखती है। हाँ, लेकिन अगर ये सोचते हैं कि हम केदार दरवाजे से हमला ना करेंगे, तो इनकी इस सोच को हमने मात देनी चाहिए। जोरदार हमला होगा, तीनों तरफ से जोरदार हमला होगा, इतना जोरदार कि उनकी फौज, उनका असला, उनका गोला बारूद सब खत्म हो जाए। और उसके बाद जैसे ही उनका बारूद खत्म हो जाएगा, हम चट्टानों की तरफ से उन पर हमला बोल देंगे और फिर हमारी पहली टुकड़ी किले में घुसकर किले के तीनों दरवाजे खोल देगी और फिर हमारी मुगलिया फौज तीनों तरफ से अंदर घुसकर पुरंदर किले का कब्जा कर लेगी। फिर मुरार बाजी अकेला क्या सामना कर पाएगा मुगली फौज का? खान साहब, ये आखिरी वार होगा, चौकन्ने रहो, पहरे और सख्त कर दो, कुछ भी हो जाए, किले के अंदर कोई भी रसद ना पहुंच पाए, ख्याल रहे। राज, मुगली तळावर आपले हेर ध्यान देऊन आहेत, कुठं पीळ कमी होतोय पहाऱ्याचा, कुठनं रसद पोहोचवता येईल याच्या मागावर घेतात। पण राजा, हेरांनी खबर आणली आहे, गडावरून होणारा हल्ला कमी झालाय। नाही, गडावरची रसदच संपत आली असेल तर गडकरी तिखट मारा करणार तरी कसा? नाईक, एवढा जोरदार हल्ला करून सुद्धा ना गड झुकतोय ना गडकरी, हे बघून कदाचित दिलेर खान सुलतान ढवा करू शकतो। तो इथं केदार दरवाजा, दिल्ली दरवाजा, कोकण दरवाजा इथं चौकी पहारे बसवेल, तोफांची तोंड तटबंदीकडे वळवेल। केदार दरवाजा, आजो मला नाही वाटत केदार दरवाजाकडे फौज पाटा पाठवेल यो खान। राज, केदारमाचीच्या उत्तरांगाला मोठी सपाटी आणि उंच उंच कातीव कडे आहेत, तिथं हल्ला करायचं काळीच नाही हो कोणाच। नाही, सांगता येत नाही। एक तर मिर्झा राजा आपला संपूर्ण अभ्यास करून आला आणि त्यात तो दिलेर खान पुरंदर घेण्यासाठी इरेला पेटला, त्यामुळे केदार दरवाजाकडे दुर्लक्ष करेल असं आम्हाला वाटत नाही। काही करून गडावर रसद पोहोचवण्याची व्यवस्था करा, पुरंदर लढला पाहिजे। यावेळी कोण आलं असेल? किल्लेदार, अहो घात झाला, केदार दरवाजाजवळ काहीतरी हालचाल सुरू झाली आहे। केदार दरवाजाचा? हो, कसं शक्य? तिथे फार उंच कडा आहे, हो, फक्त पावसाचे पाणी तेथून खाली पडू शकते। एवढी मोठी आणि अवघड चढा चढणे
माणसाला शक्य नाही. शत्रू त्या बाजूने गडापर्यंत पोहोचला तर नाही ना.